मध्ये बरेच ऑफिसर उच्च अधिकारी आयएएस ऑफिसर कलेक्टर घडले. हे कशामुळे घडले? फक्त आणि फक्त शिक्षणामुळे. आणि हा शिक्षणाचा वारसा आपल्याला मिळालाय छत्रपती शाहू महाराजांच्याकडून. त्यांनी जर त्या काळामध्ये शिक्षणाची सक्ती केलीच नसती तर आज शिक्षण पूर्णत्वाला गेले नसते. त्यांच्यामुळेच आज आपण वेगवेगळ्या पदावर आहोत. अशा शाहू महाराजांनी एक रुपये दंड करून शिक्षण सक्तीचं केलं, त्यामुळे भावी पिढी घडत गेली. मुलांना शाळेत पाठवा नाहीतर दंड भरा या आदेशाला आज 101 वर्ष पूर्ण झाली आहेत. शाहू महाराजांचे विचार, त्यांचे नेतृत्व, त्यांच्या शिक्षण पद्धती, त्यांनी केलेलं कार्य खरंच अगम्य आहे. त्यांनी सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या मुलांना शिक्षणाची दारे उघडून दिली. त्यांच्या आदेशानुसार सक्तीचं शिक्षण त्यांनी सुरू केलं होतं. या सक्तीच्या शिक्षणाला आज 101 वर्ष पूर्ण झाली आहेत. नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज. राजश्री शाहू महाराज हे भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी शाहू महाराजांनी खूप प्रयत्न केले. त्याचबरोबर बहुजन समाजात शिक्षण प्रसार करणाऱ्यावर त्यांनी विशेष भर दिला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती, म्हणूनच कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा त्यांनी केला. तसेच 500 ते 1000 लोकवस्तीच्या गावामध्ये 24 नोव्हेंबर 1911 पासून शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रति महिना 1 रुपये दंड करण्याची कायदेशीर तरतूद केली आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत केलं. शाहू महाराजांनी प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, पुरोहित शाळा, युवराज सरदार शाळा, पाटील शाळा, उद्योग शाळा, संस्कृत शाळा, सत्यशोधक शाळा, सैनिक शाळा, बालवीर शाळा, डोंबारी मुलांची शाळा, कला शाळा अशा कित्येक शाळा चालू केल्या. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झालेली नाही हा इतिहास आहे. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम लढावे कधीच निपजणार नाहीत. म्हणून सक्तीच्या व मोफत शिक्षणाची हिंदुस्थानात अत्यंत गरज आहे. हे विचार शाहू महाराजांनी फक्त बोलून नाही दाखवले तर प्रत्यक्षात उतरून दाखवले आणि करवीर संस्थानात शैक्षणिक क्रांतीची तेजोमय पहाट झाली आणि लोकांना शिक्षणाचं महत्त्व समजायला सुरुवात झाली. याचा परिणाम असा झाला की गाव तिथे शाळा महाराजांनी चालू केल्या. नमस्कार, मी तानाजी गुजेराव दराडे. मी या शाळेमध्ये गेली 1.5 वर्ष काम करत आहे. माझी एकूण नोकरी 20 वर्ष झालेली आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी आज म्हणजे मोफत आणि प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलेलं आहे. त्याला आज 101 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्या काळात जर राजश्री शाहू महाराज यांनी हा कायदा म्हणजे मोफत आणि सक्तीचं शिक्षण हा कायदा जर करत नव्हते तर आजच्या या पिढीला खूप याची किंमत मोजावी असते. शाहू महाराजांनी हा तर कायदा केलाच, परंतु जर मुलांना शाळेत नाही पाठवलं पालकांनी जर शाळेत नाही पाठवलं तर महिन्याला 1 रुपया दंड केला होता त्या काळामध्ये. असे हे राजश्री शाहू महाराज दूरदृष्टी होती. पुढे आपण भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर जी राज्यघटना तयार झाली, जी संविधान तयार झालं, त्यामध्ये सुद्धा शासनाने मोफत प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं हा कायदा केलेला आहे. पुढे 2009 पुन्हा शासना केंद्र शासनानं भारत देशामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण हा कायदा पुढे लागू केलेलाच आहे. त्या काळामध्ये जर विद्यार्थी शिकले नसते तर आज MPSC UPSC या लोकसेवा आयोगाच्या मार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात त्याच्यामध्ये हे विद्यार्थी दिसले नसते. मूळ पाया शिक्षणाचा शाहू महाराजांनी घातलेला आहे. अशा या शाहू महाराजांना माझा प्रणाम. महाराजांनी त्या काळात जवळजवळ 100 आसपास शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना नवी दिशा दिली. सोबतच ज्या मुलींना महिलांना शिकायची इच्छा असेल त्यांनाही शिक्षणासाठी दारे उघडी करून शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यासोबतच सुरुवातीला सुरू केलेल्या अस्पृश्यांच्या शाळा महाराजांनी बंद करून सर्वांसाठी एकच शिक्षण समानता साधण्याचा प्रयत्न केला. 1917 ते 1918 एकूण शाळा 27 आणि विद्यार्थी संख्या 1296 होती.
त्यांच्या सक्तीच्या आणि मोफत शिक्षण देण्याच्या प्रयत्नामुळे पुढील 5 वर्षात शाळांची संख्या 420 तर विद्यार्थ्यांची संख्या 22,000 हो झाली होती. या योजनेवर सुरुवातीला होणारा 1,00,000 रुपयाचा खर्च पुढे वाढत जाऊन 3,00,000 गेला. या शिक्षणाच्या प्रवाहात महाराजांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विचार करून विविध स्वरूपाच्या शाळा आपल्या संस्थानाला सुरू करून दिल्या. सोबतच शाळेत ग्रंथालय देखील सुरू केले, त्यांना वाचण्यासाठी पुस्तके उपलब्ध करून दिली. खरंच शाहू महाराजांनी केलेल्या या सक्तीच्या आणि मोफत शिक्षणामुळे आज आपण इथेपर्यंत पोहोचलो आहोत. मुलांना शाळेत पाठवा नाहीतर 1 रुपये दंड भरा. या शाहू महाराजांनी काढलेल्या आदेशाला आज 101 वर्ष पूर्ण झाली असून महाराष्ट्र राज्यात सरकारने याबाबतीत निर्णय घ्यायला हवा. वंचित समाजातील विद्यार्थी शिकून मोठी व्हावीत आणि याकरता प्रसंगी कठोर नियम करणारा राजा कुठे आहे आणि आजकाल हे सरकार मंडळ राज्यकर्ते कुठे आहेत? पट संख्या पुरेशी नाही म्हणून राज्यातील 5,000 अधिक शाळा बंद करण्याचे आदेश करणारे सरकार कुठे आहे? गरीबाच्या मुलांनी शिकावं म्हणून राज्यकोशातील वसतिगृह उभारलीत, शिष्यवृत्त्या दिल्या कारण छत्रपती शाहू महाराज शिक्षणाचं महत्त्व जाणून होते. तर मग हेच महत्त्व महाराष्ट्र राज्य शासनाला कसं कळत नाही असा प्रश्न शिक्षणापासून वंचित असलेला गोरगरीब समाज करत आहे.